नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीणो आज आपण कोल्हापूरचे श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैव्यत म्हणून प्रसिद्ध आहे त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत समुद्रसपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवामध्ये तसेच भौतिक आणि एकैश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योजना कार्यान्वित झाली आहे वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्यस साडेसतरा किलोमीटरवर आहे सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड पावनगड असा केला आहे त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो तोच ज्योतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबांचे पुरातन मंदिर आहे पहाटे येथील वातावरण खूप प्रसन्न असते दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्त असलेल्या करवीर पिठास धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा श्री कात्यायनी देवी नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्तात्रय मंदिर बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे विशाळगड आदी धर्मस्थळामुळे कोल्हापूरचा लैकिक त्रिखंडात झाला आहे त्यामुळे कोल्हापुरास अलौकिक स्थान महात्म प्राप्त झाले आहे या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्रांचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे समुद्रसपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तसेच भौतिक व ऐतिहासिक ऐश्वर्यात मोलाचे भर घातलेल्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योजना कार्यान्वित झाली या स्थान महात्म्य व पूर्व पीठिका डोंगरावील उंच सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या गावात नव्याण्णव लोक गुरव समाजाचे आहेत देवता कृत्य तसेच नारळ गुलाल व मेवा मिठाई दुखाने यावर गुजराण होते वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडे सतरा किलोमीटर आहे सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड पावनगड असा गेला आहे त्याच्या पुढे शंकाकृती जो भाग आहे तोच आहे ज्योतिबाचा डोंगर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचेच रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदगरी या सर्वांचा मिळून एक तेजस्पुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप पाणी आकाश व पृथ्वी या पंच महाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला त्या आठ वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्राणज्योत म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली तेच ज्योतिबाचे रूप होय श्री ज्योतिबाला गुलाल दवणा खोबरे व खारका प्रिय त्यांच्या दवण्याला गंध हा सत्व रजतम गुणयुक्त आहे ज्योतिबांची मूर्ती ज्योतिबांची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडग पानपात्र डमरू व त्रिशूळ आहे शेजारी ज्योतिबांची उपवाहन शेष आहे ज्योतिबांच्या शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्यूत तेवत असते ज्योतिबांचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबाची बहीण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे अगस्ती मुनी जेव्हा दक्षिणेकडे आली तेव्हा काही काळ रत्नागिरी डोंगरावर वास्तव्यास राहून तपश्चर्या केली आहे यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग स्थापना केली आहेत त्यापैकी केदारनाथांचे मुख्य मंदिर होय ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे ज्योतिर्लिंग या शब्दाचा उपभ्रक्ष गावठी भाषेत ज्योतिबा झाले आहे हे केदारनाथांचे रूप ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदगिरी या सर्वांचा मिळून एक तेजस्पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा होय ज्योतिबा देव दख्खनचा राजा केदारलिंग सौदागर रवळनाथ या नावांनीही ओळखला जातो ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे मूर्ती बट्टू भैरवनाथांच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे मूर्तीच्या हाती खडग त्रिशूळ डमरू असे त्यांचे वाहन घोडा आहे ज्योतिबा देवांची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते पहिली साधी पूजा सकाळच्या महाभिषेकापूर्वी दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तिसरी पूजा बैठी असते ती दुपारनंतर बांधण्यात येते दर शनिवारी श्रींची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते सर्व पूजा डोळ्याचे पारणे फेडणारे असतात सर्व पूजा डोळ्याचे पारणे फेडणारे असतात दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औदासूर या राक्षसांची समोरासमोर भेट झाली निकराचे युद्ध झाले परंतु अवधासुरास वध मूळ माया श्री यमाई देवीच्या हस्ते असल्याने ज्योतिबा देवांनी देवीस यमाई अशी साथ घातली तेव्हापासून देवीचे नाव यमाई अशी रूढ झाले यमाई ही ज्योतिबाची बहीण आहे चैत्र यात्रे दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे नवीन लग्न झालेले दाम्पत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापरांच्या उतरंडी लावतात ही उतरंड म्हणजेच चौदा चौक कड्या व सात समुद्र रूपी विश्वाचे प्रतीक आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो तेव्हा आमचा संसार सुखीकर असे साकडे घालून माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात बहीण भावाचे अर्धपशूचे कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट घोडे हत्तीला पूर्वीपासून मोठा मान आहे पालखी सोहळा दुपारती यात प्राण्यांचा सहभाग असतो ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हा हाकर माजला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंठाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या शाळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्य करून केदारेश्वराला व दैत्याचा सहारा करण्यासाठी विनंती केली केदारेश्वराने राक्षसाशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्य करून केदारेश्वराला या दैत्याचा सहार करण्यासाठी विनंती केली केदारेश्वराने राक्षसाशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोरीत माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व वा श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र येथे गोळा होतात ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरश फुलून जातो येथे धान्य कपडे तांब्या पितेची भांडी पूजा साहित्य व मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते या मिरवणुकीत अनेक सासन काठ्या नाचवल्या गेल्या जातात ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठ्या असतात पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र निनाम पांढरी गावाचा आहे गडद गुलाबी व पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र ढवल रंगाचे गंगवान सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा साज असतो या सासनकाठीला अठरा देवसेवक आहेत तीर्थक्षेत्र निनाम पाडळी गावाचे नावाचे भक्त एकशे वीस किलोमीटर अंतरहून जास्त अंतर, अंतर म्हणजे ते वाडी रत्नागिरी येथे चार दिवसामध्ये सासनकाठी पाय उचलून येतात परतीचा प्रवास मिळून हा प्रवास आठ दिवसाचा असतो सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन तीनशे किलोहून जास्त असते आणि श्रीफळाचे तोरणे धन हारुतुरे इत्यादी हारुत म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाडे तिरपी गुंडाळलेले असतात काठीच्या टोकाला गंगावाण्याचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे राहतात या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते यातील काही काठ्या पूर्वापार मानाच्या असतात ढोल ताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात निळसर गुलाबी रंगाच्या धुराळ्यात या रंगीबिरंगी काठ्याची शोभा अवर्णिय असते यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत असतात कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो माणाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासन उत्सवात सहभागी होतात ज्योतिबा म्हणजे नक्की कोण आहेत तर अगस्ती मुनींनी रत्नागिरी डोंगरावर अनेक वर्षे तपस्या केली होती त्यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग स्थापन केले होते त्यापैकी केदारनाथाचे मंदिर हे मुख्य मंदिर ज्योतिबा हे बद्री केदारनाथचे रूप आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश तसेच जमदगिरी यांचा मिळून तेजसपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली ज्योत म्हणजे तेज प्रकाश म्हणूनच पंचमहाभूतांपैकी वायू तेज आप म्हणजे पाणी आकाश आणि पृथ्वी यांचे शक्ती दैवत म्हणजे ज्योतिबा ज्योतिबांच्या प्रकट रूपाची एक कथा आपल्या पुराणात पाहायला मिळते ती म्हणजे पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा होता त्यामुळे त्यांनी तपश्चर्य करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी पौगंड ऋषी व त्यांच्या पत्नी विमला बुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध पष्टीच्या मुहूर्तावर ऋषी स्वतः आठ वर्षांची बालमूर्ती होऊन जन्माला आले बद्रीनाथ हे ऋषी आणि त्यांच्या पत्नी समोर उतरले ही जन्मास आलेली मूर्ती म्हणजेच बद्रीनाथांची प्राणज्योत म्हणूनच त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले ऋषींना वाटत होते आपला पुत्र हा जगाचा तालन करता व गरिबांचा कैवारी असावा अशीच एक इच्छा पत्नी विमला भुजांची यांचीही होती त्याचप्रमाणे त्यांच्या उंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली आणि हेच ज्योतिबाचे रूप ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत ज्योतिबा असा झाला आणि हेच नाव प्रसिद्ध झाले श्री ज्योतिबा यांना केदारलिंग रवळनाथ सौदागर या नावाने ओळखले जाते तर मित्रमेतींनो अशा प्रकारे ज्योतिबा या देवस्थानाची ही माहिती आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद